प्लीज ऐक माझं, चल माझ्या बरोबर। आई अग, तिथे येऊन काय करणार आहे मी? म्हणजे पुन्हा तेच होणार ग। साकेत माझ्या मागे, सानिका साकेतच्या मागे, आणि मी ऋषी शिवाय निराधार। पुन्हा घरात तेच वाद, तीच भांडण, आणि मीरामुळे घरातली शांती विस्कटली असं म्हणायला लोक रिकामे। असंच होणार ना? मग असं जगायचंय मी जन्मभर निष्प्रेम? निष्प्रेम कशाला? आपण तुझं पुन्हा बास आई, बास झाला आता। लग्नाआधी मी तुझं बोट धरून चाललीये, पण आता मला माझ्या पायावर माझ्या बुद्धीने चालू दे। तू असं का बोलतेस ते आता कळत नाहीये मला, पण एक मात्र नक्की मीरा, या घरातून मी तुला बाहेर काढेन। तू आता हे सगळं ठरवून बोलतेस, पण सानिकाला जेव्हा मी फोनवर बोलताना ऐकलं तेव्हा ती बेसावध होती, ठरवून बोलत नव्हती ती, आणि ते मी नाही विसरू शकत, त्यामुळे मी तुला या घरातून बाहेर काढेनच। तसा प्रयत्न करू नकोस आई, कारण त्यात तुला कधीच यश येणार नाही। त्यापेक्षा साकेत आणि सानिकाचा संसार पुन्हा सुरू करायचा प्रयत्न कर। माझा संसार सुरू झालाय, तुझ्या दुसऱ्या मुलीचा संसार सुरू व्हावा यासाठी प्रयत्न कर। मला तुझी माहेर वाशिण राहू दे, पण नवऱ्याला सोडून आलेली बायको नाही व्हायचंय मला। मीरा, आले आले, एक मिनिट। मी माझ्या पायांवर उभी आहे, परिस्थितीशी दोन हात करण्याचा धाडस आणि सवय आहे मला, पण आपल्या सानूला ती नाहीये, तिला तुझी गरज आहे। आज काय होईल मला माहित नाही, पण आई साकेत आणि सानिकाचा संसार जर पुन्हा नीट सुरू झाला ना, तर मला दुःखातही आनंद मिळेल। सावकाश, निघायचं ना? तिची बॅग वगैरे भरायची असेल ना? म्हणजे पायामुळे जमणार नाही हिला। काही बॅग बिग भरायची नाहीये, चल मला आत घेऊन सर। मीरा, ऋषी, अरे तुझ्याशिवाय जगू शकणार आहे का मी? आणि तुला तरी जमणार आहे का ते? हे काय चाललंय? आपण मीराला घेऊन जातोय ना सोबत? माझं जग सोडून मी दुसऱ्या जगात कशी जाऊ शकेन साकेत? ऋषी माझा नवरा आहे, आणि आता तेच माझं जग आहे। हे घर सोडण्यासाठी म्हणून मी या घराचा उंबरठा कधीच नाही ओलांडणार, ती माझी मर्यादा आहे। हे सगळं काय बोलते ही? काय बोलणं झालंय तुमच्यात? तुम्ही गप्प का आहात? निघायला हवं आपल्याला। तुम्ही आलात, खूप बरं वाटलं। पुन्हा या, चल ऋषी मला आत घेऊन चल।
काय झालं तुम्ही माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाहीयात. अख्ख्या प्रवासात एकही शब्द बोलला नाही तुम्ही. काय झालं? आपण मीराला परत घरी का नाही आणलं? मला जर आधीच माहित असतं ना की ही मीराला आणायला चालली तर मी आलेच नसते तिथे. कारण मला चांगलंच माहितीये मीरा इथे परत कधीच येणार नाही. अहो पण इथून जाताना तुम्ही काहीतरी वेगळंच सांगितलं होतात मला, आणि तिकडे गेल्यावर तुमचा एकदम मूडच बदलला. निदान तिला घरी तरी आणायला हवी होती. ए साकेत, पुन्हा पुन्हा तेच तेच बोलू नकोस ना आई समोर. आधीच ती बिचारी त्रासावलेली आहे. हो ना गं आई? आई, तुझ्याकडून आई म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते मला. माझी मुलगी आहेस तू ही अशी? अगं पण मी काय केलंय तुला नाही माहित? माझ्या तोंडून ऐकायचंय तुला. तुझ्या मीराचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न केले मी. हा साकेत कान भरतो म्हणून ऋषी आवडेनासा व्हायला लागलाय तुला, यात मी काय करणार आहे? तू काय केलेस हे बोलायची पण शरम वाटते मला. केलेस ना, मीराच्या लग्नासाठी खूप प्रयत्न केलेस तू. स्वतःच्या नवऱ्याला पोलिसात दिलंस, मेंटल असायला मध्ये पाठवलंस त्याला. आणि पुढचं सांगू? पुढचं म्हणजे आणखी काय? मीराशी लग्न करण्यासाठी हिने पैसे दिलेत ऋषीला, आणि हे दुसऱ्या तिसरं कोणी सांगितलं नाहीये मला. मी स्वतः हिला फोनवर बोलताना ऐकलंय ऋषी बरोबर. सानिका, हे काय केलंस तू? एका निष्पाप मुलीच्या आयुष्याची वाट लावलीस तू. अगं तुझे बँक स्टेटमेंट्स बघितल्यावर माझं डोकं फिरलं होतं. पण तू तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलंही नव्हतं मला सानिका. अगं लोकांच्या अकलेवर दगड पडतो इथे तर माझ्या अच्छा नशिबावरच दगड पडला. का केलंस? कशासाठी? काय नाही केलं त्या मीराने तुझ्यासाठी? तिकडे सासरी असताना पण छळलंस तिला, संशय घेतलास तिच्यावर, आणि आता आदित्यच घर सोडून ती इथे राहायला आली ते तुझ्यासाठीच ना. इतका अपमान केलास तिचा, इतकी मानहानी केलीस, तरी मुकाट्याने सहन केली कारण तुझा संसार सुरळीत व्हावा म्हणून. आज माझ्या मातृत्वाला कलंक लावलायस का तू? आई असं नको ग बोलूस, लाडकी मुलगी आहे ना मी तुझी. हो, अतिशय लाडाची मुलगी होतीस माझी. पण मला किडनी हवी होती तेव्हा कुठे गेली होतीस ग? तुझी किडनी मॅच होते म्हटल्यावर गायब झालीस. त्यावेळेला मीराने स्वतःची ओळख न देता किडनी दिली होती मला, आठवतंय तुला? आणि मग सगळं आटपल्यावर परत आली होतीस तू. हे नाटक करत की गुंड लागले माझ्या पाठी, आणि म्हणून स्वतःचेच कपडे स्वतः फाडून घेतले होतेस तू. धन्य आहेस तू, धन्य. सूर्यापोटी शनी जन्माला येतो म्हणतात ना, तशी जन्माला आलीस माझ्या पोटी तू. साकेत, साकेत काय होतंय तुला? साकेत उठ ना.
साकेत आपल्या बायकोचे असे प्रताप ऐकल्यावर आणखी काय होणार आहे नवऱ्याचं? आई अग, असं बोलून कसं चालेल? साकेत काय फरक पडतो ग तुला? साकेत असला काय नसला काय, काय घडणार बिघडणार आहे? धक्का ओसरला की येईल तो शुद्धीवर. साकेत सगळंच लफड होऊन बसलंय. मी पण ना घरापासून थोडं लांब जाऊन बोलायला हवं होतं ऋषीशी. असं सगळेच कार्ड आता ओपन झालेत. मरो कळलं तर कळलं, काय फरक पडतोय? ऍटलीस्ट आता लपवा छपवी तरी करावी लागणार नाही. याची मीराही फार आनंदात नाहीये तिकडे. ऋषी काहीतरी भयंकर करतच असेल तिथे. ते त्याला माहीत आणि त्या मीराला माहीत. आणि ऋषी कसा आहे हे मला माहीत. आणि हो आता तर काय मीराला सुद्धा कळलंच आहे नाही का? बरं आहेस ना? बराच म्हणायचं आता काय. असं निराश नको होस, खूप काम करायची आहेत आपल्याला अजून. तू जसा निराश झालास ना तर मग डोकं काम करायचं बंद करेल. आपली बायको हे असे उद्योग करते हे ऐकलं. माझी तर मुलगी आहे रे ती, आतड्यालाच गाठी पडल्यासारखं झालंय. तुम्ही प्लीज सांभाळा स्वतःला. तुम्हीच खचून गेलात तर मी भरकटून जाईन. बरी आहे मी. काय बोलत होती सानू? तुला शुद्ध आली होती ते? शुद्ध नव्हती गेली माझी, थोडी ग्लानी आली होती. मी शुद्धीवर येत नाहीये म्हटल्यावर सानिका मला सोडून वर निघून गेली. मीराचं आयुष्य नॉर्मल नाहीये हे सानिकाला कळलंय आता. कारण ती जाताना म्हणाली की हे सगळ्यांना कळलं ते एका अर्थी बरंच झालं, आता लपवा छपवी करायला नको. मीराचं आयुष्य अजिबात नॉर्मल वगैरे नाहीये. ऋषी तिला त्रास देत असणारच. तो काय आहे हे मला माहिती आहे, आता मीरालाही कळलं असेल असं म्हणाली ती. कशी असतात ना मुलं, म्हणजे आई वडील त्यांना जन्म देतात, संस्कार देतात, पण त्या संस्कारांमधलं किती आपण घ्यायचं हे मात्र ती मुलंच ठरवतात. आता पुढे काय करायचंय विचार करावा लागेल. माझं डोकंच बधीर झालंय विचार करून. मीराला परत घरी घेऊन येऊया, सगळे विचार संपतील. नाही येणार ती. म्हणजे? तिला ऋषीच्या आयुष्यातला जयदेव व्हायचंय. नाही कळलं मला. माझ्या कठीण काळात त्यांनी मला समजून घेतलं, सांभाळून घेतलं, नातं तुटू दिलं नाही आमचं. तस तिला ऋषीच्या आयुष्यात करायचंय. मूर्ख आहे का ती? तुमच्या आयुष्यात आलेलं संकट नव्हतं, समस्या होती. तुम्ही काही छळ करत नव्हतात नवऱ्याचा. ऋषी हे मीराच्या आयुष्यात आलेलं संकट आहे. मलाही कळत नाहीये की हे सगळं करून काय साध्य करायचंय तिला. किती त्रास झाला ना तरी तो सहन करणार ती, कारण तिला मला आणि सानिकाला जवळ आणायचंय.
बरं झालं ही गोष्ट तुझ्या लक्षात आली. आता तुला खरंच सानूच्या जवळ जाण्याचं नाटक करावं लागेल, तरच ऋषीच्या घराचे दरवाजे आपल्यासाठी उघडे राहतील. हो, तेही लक्षात आलंय माझ्या. पण मी असं अचानक तिच्या जवळ गेलो तर तिला संशय नाही येणार. म्हणजे हे करणं मला कठीण जाईलच, पण तरी तुम्ही जे सांगाल ते करायचं असं पक्क ठरवलंय मी. आपण संशय येऊच द्यायचा नाही. म्हणजे आम्ही दोघं तिला एकटं पाडू, मग तिला तुझाच आधार राहील. त्याच वेळेला तू तिला प्रेम दाखवलंस, आपुलकी दाखवलीस, तर तिला असं वाटेल की मीरा फायनली ह्या घरात येत नाहीये, त्यामुळे तू तिच्या जवळ गेलास. बरोबर आहे, असंच करत मी. सुभेदार कुठे गेले? बाबा म्हणायचं राहू दे रे, पण सानिकाचे बाबा पण नाही म्हणू शकत तू. सॉरी, कुठे गेलेत सानिकाचे बाबा? महत्वाची माहिती गोळा करायला गेलेत. ऋषीबद्दल? त्याच्या पहिल्या बायकोबद्दल. ऋषीबद्दल आता काय माहिती गोळा करायची? मीराच्या कानातल्याला लागलेलं रक्त माझच आहे ना ते. सॉरी, मुलगी आहे ना माझी, उमाळा येतो कधी कधी. इट्स ओके, समजू शकतो मी. पण तुम्ही प्लीज सावरा स्वतःला, आणि आम्ही आहोतच तुमच्या बरोबर. आपण मीराला या सगळ्यातनं बाहेर काढू. त्याचसाठी आपल्याला ऋषी बरोबर चांगलं वागावं लागेल, तरच मीरा त्या घरात येऊ देईल आपल्याला, आणि मग आपण तिला तिथून व्यवस्थित बाहेर काढू शकू. बरोबर, येतो मी. मला काहीतरी म्हणजे बोल. मला तुमचे मनापासून आभार मानायचे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. हात नको जोडूस. मला तर खरंच दुःख आहे की खूप उशिरा ठेवला हा विश्वास मी. पण आता मीराला बाहेर काढू आपण यातून. येस, थँक्यू. सानूशी कसं वागायचं लक्षात आहे ना तुझ्या? हो, येतो मी. काय करून घेतलंय मीराने? काय वागत होती तुझी आई काही कळलंच नाही मला. सानिका आणि साकेतही काही बोलत नव्हते. साकेत थोडस बोलला, पण त्यात जुना जोर नव्हता. म्हणजे आम्ही बाहेर होतो तेव्हाही काही फार बोलला नाही. कसली आगळीक नाही, शिवीगाळ नाही. तुला कसं सुचलं ग काठी घेऊन चालत येणं वगैरे? जिन्यातून पडले. संध्याकाळपासून 3 वेळा पडलीस, यासाठी उद्या 3 शिक्षा भोगाव्या लागणार.